close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. एक तो ये हमारे यहाँ का मॉर्निंग का व्यू है, और आज बिल्कुल भी बारिश नहीं थी, पूरे दिन में बारिश नहीं हुई, एकदम सूखा सूखा मौसम है। और कल रात को ना मैंने छोले भिगो के रखे थे गर्म पानी में, तो ये देखिए तो अभी अच्छे से भीग चुके हैं। तो अभी यहाँ पे मैं कुकर में डालकर उसको बॉईल करूँगी, कुकर में डालकर थोड़ा सा पानी और थोड़ा सा नमक डालूँगी, जिससे कि जल्दी से बॉईल हो जाएंगे, और उसको 4-5 सीटियाँ कर लूँगी। हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर आज आहे वटपौर्णिमा, तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता वाजले 8:30, मी काल रात्री मेहंदी काढली, तर आता मी कुकर लावला आहे, त्यामध्ये छोले लावले, परी झोपली आहे, आणि मी आज सकाळी म्हणजे किती 4 वाजता उठली होती, 4 वाजता उठून मी 2 व्हिडिओ एडिट केले 5:30 वाजेपर्यंत। त्यानंतर मेहंदीचा हात धुतला, त्यात 10-15 मिनिटं गेले, तेवढं करता करता थोडंफार मोबाईलमध्ये आपण स्क्रोल करतो ते गेलं, तर 6:30 वाजून गेलं तेवढ्यात। त्यानंतर उठली, मग चहा वगैरे पिला। मला सवय चहावर खारी खायची, मी राजला काल ते सांगून ठेवलं होतं की मला आठवणी चहावर खारी नाही खाऊ द्यायची, तर डब्बा लपवून ठेवा। तर राजने मला आठवणी खारी नाही खाऊ दिली, माझा हात गेला होता खारीपर्यंत, राजनी नाही खाऊ दिली। आणि मी घरीच पूजा करणार आहे, पूजेचं थोडंफार सामान राजनी काल आणलंय, फुलं वगैरे आज जाणार आहे घ्यायला, तर आणतील। आणि परीला पण फ्रेश वगैरे केले, आणि परी आता झोपली आहे, तिथे आता मी तिला नाश्ता खाऊ घातला। आणि मी आता छोले लावले कुकरमध्ये, डाळ भात बनवायचा, मला चपात्या बनवायच्या आहे, आणि गोड बघूया काय ते, तुम्हाला मी पुढे समजेलच काय करते ते। आणि पूजा थोड्या वेळाने करेल, तयारी आपण थोड्या वेळाने होईल। परिला मी मस्त नवीन नवीन फ्रॉक घातले, परिने आणि मी मॅचिंग मधून केल्या आहेत। आणि हे बघा मेहंदी कलर अजून जास्त आला नाही, हे थोड्या वेळाने, तर आता मी फटाफट काम करते, त्यानंतर तुमच्याशी बोलते। तर मी इथे ना आता पीठ मळते, आणि मी सांगू मी जेव्हा कधी पुरी बनवू की चपाती बनवू, तर विचार पहिले पीठ मळून घेते, बघूया काय बनवायचं ते बोलू। तर पुरी ठीक आहे ना, पुरी भाजी आणि डाळ भात आणि काहीतरी गोड काहीतरी बघू। तर ना आज मी जी छोल्याची भाजी बनणार आहे ना, ती मी जशी माझी मम्मी बनवायची ना पहिले तशा प्रकारे बनवणार आहे, कांदा टोमॅटोची पहिले पुरी बनवून मग त्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवेल। आणि जी जेवण बनवणार आहे ना म्हणजे डाळ, तर ते मी माझ्या मावशीच्या पद्धतीने बनवणार आहे, तर माझी मावशी कधी कधी जशी बनवते ना तसं मी तुम्हाला दाखवेल कसं ते, खूप छान बनवते। तर म्हणून मी भात एका साईडला लावून घेतला, आणि आता छोले पण बंद केले, पीठ मळते, त्यानंतर मग कुकर थंड झाला का मग छोले काढून घेईल, आणि त्यातच मग डाळ शिजायला लावेल, डाळ म्हणजे बनवून घेईल। आणि ना मी सांगू मला ना काम पटापट करायला आवडतं, तर मी सांग साडी घातल्यानंतर पण करू शकत होती, पण ना मला साडी जमत नाही काम करायला, म्हणून मी जेवणाचं काम सगळ्यात पहिले उरकते, कारण मग साडी घातल्यावर कसं मला ना काम करायची सवय नाही आहे। मी सांगू मी लग्नानंतर जास्तीत जास्त 2-3 वेळा साडी घातली असेल, म्हणजे मला जास्त घालताच येत नाही पहिली गोष्ट, तर ज्यावेळेस हे करायचं तर माझी बट काय त्यावेळेला त्याला ओटी भरण, सो त्यावेळेस ना मला 2 तास लागले ते साडी घालायला, कारण मी त्यावेळेस तर काय झालेलं मला ना ऍक्च्युली त्यावेळेस सफोकेशनचा प्रॉब्लेम होता, मला खूप श्वास घ्यायला त्रास व्हायचा, आणि त्या साडी घालायला आठवतच नव्हतं कलर कोणता साईडला, मी 3 वेळा साडी सोडली, 3 वेळा घातली, त्याच्यामुळे मला आज एवढं टेन्शन आलं होतं ना। काल मी विचार केला बाई मी सकाळी लवकर उठून सगळे काम पहिले उरकून घेईल, मग साडी घालेल। आणि परीसाठी पण ना मी न्यू ड्रेस घेतलाय,
तुम्ही तर परीला न्यू ड्रेस घालणार आहे, मला मी थोड्या दाखवलंच. तर आता पण मी तिला फ्रॉक घातला आहे नवीन, पण न्यू मी अजून एक ड्रेस घेतलाय ना, तर मी तिला घालेल थोड्या वेळानंतर. आता अशी ती झोपली आहे. आणि तुम्हाला सांगू, ही ना माझी पहिली वट पौर्णिमा आहे बघायला गेले तर. आणि तुम्हाला वाटेल असं कसं काय, कारण की माझ्या लग्नाला 4-5 वर्ष झाली, मी पहिली कसं काय. खरं सांगू अशी सिच्युएशन होती ना की माझी ना, मी उपवास दरवर्षी केले, पण ना जी वटपौर्णिमेची जी पूजा असते ना प्रॉपर अशी नाही करू शकली. पहिल्या वर्षी पण नाही, दुसऱ्या वर्षी पण नाही, तिसऱ्या वर्षी पण नाही, चौथ्या वर्षी म्हणजे लास्ट इयरला मी प्रेग्नंट होते त्यामुळे नाही करू शकली. पण त्यावेळेस पॉसिबल होतं, पण प्रेग्नंट त्यामुळे झाले. पण पहिले 3 वर्ष असं काही सिच्युएशन होत्या ना, मी खरंच वटपौर्णिमा नाही करू शकते, फक्त उपवास धरायची घरच्या घरी. पण जी पूजा वगैरे करतात ना तशी नाही करू शकली. तर ह्या वर्षी परी येण्यानंतर खरं सांगू परी माझ्यासाठी खूप लकी आहे. परी आल्यानंतर माझे सगळे सण असे छान साजरे झाले. दिवाळी पण आधी खूप छान गेली होती, जर तुम्ही दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल तर. आणि काय झालं, परी आल्यापासून असं वाटायला लागलं की अरे आपली छोटीशी फॅमिली आहे, आपल्या मुलीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग त्यांना एक उत्साह निर्माण झाला आणि त्यामुळे माझा सण ना छान साजरे होतात. तसंच मी वटपौर्णिमा पण म्हणून मी विचार केला की मी प्रॉपर मस्त वटपौर्णिमा सेलिब्रेट करेल, कारण की ह्या आधी मी कधीच वटपौर्णिमा सेलिब्रेट केली नव्हती खरंच. म्हणजे इतकं वाईट वाटायचं ना दुसऱ्यांना बघून. पण होते अशी काही सिच्युएशन, जर वेळ आली तर नक्कीच कधीतरी सांगेन. तर तेच आणि पीठ म्हणून झाले माझं. आणि तुम्हाला सांगू, मी जे बाहेर कांदे वगैरे ठेवले होते ना ते मी आता वरती ठेवले. तर बाहेर ना ते आता पाऊस यायला लागला ना, तुम्हाला पाणी लागेल म्हणून आता घरात घ्यायची होती. मग मी विचार केला कुठं ठेवू कुठं ठेवतो, आज मला बोलले वरती ठेवूया. आता मग वरती थोडस ऍडजस्टमेंट केली जागा आणि त्या बॉक्समध्ये कांदे ठेवले आणि त्याच्यावरच एक लसणाची टोपली ठेवली आहे, ती ग्रीन ग्रीन दिसत असेल ना, तर कांदे लसूण तिथे ठेवले. म्हणजे कसं काही टेन्शन नाही, खाली पण आणि खाली राहिलं असेल तर परीक्षेला हात मारली असली, त्यामुळे मी ते आम्ही डोकं चालवलं आणि वरती ठेवून दिलं. सर तेच तर माझं पीठ म्हणून झालं आहे. आता मी कांदा टोमॅटोची प्युरी करते तिकडे, मिक्सर लगेच नाही लागणार कारण की परी झोपली त्यामुळे. तर बघू का कसं कसं होते तसं. आणि राज गेली खालती फुलं वगैरे आणायला, फुलं. आणि हां आमच्या इथे ना समोर पण पूजा करते, त्याखेरी तो वडाचं झाड आहे बहुते. आमच्या इथे समोर गार्डन आहे छोटंसं, आतमध्ये कुठं आहे कारण मी सकाळी सकाळी बघितलं, 2-3 बायका गेल्या होत्या. तर खालती जाऊ शकत होती पण माझी ना इच्छा नाही कारण की उगाच सर टेन्शन. आता तिकडं आपण थोडं म्हणू शकतो मी जोपर्यंत कोणी येऊ नका असं नाही राहत. आणि चांगलं नाही वाटत नको त्या मिशन नाही गेलेलं बरं. तर मग राजाने सांगितलं की खालतूनच ते इथे झाड आहे ना त्याची एक फांदी तोडून आणायला. तर खरं सांगू तर फांदी तोडायला नाही पाहिजे आणि हे मी चुकीचं करते मला माहिती आहे, पण काय आहे ना बरेच लोक करतात तोडून येतात ते. आणि मी राजा सांगितलं की जास्त मोठी नाही, एकदम छोटीशी आणा जस्ट पूजा करण्यासाठी, म्हणजे एकदम छोटी बस, त्याला एकदम पान असेल तरी चालेल. कशी सांगितली मग बघूया कशी आणताय राज. किंवा मी बोलली जर तुम्ही ज्या दुकानात चालले ना तिथे ना एक स्टॉल लागला नाक्यावर, तिथे जर तुम्हाला तो विकत असेल ना माणूस, म्हणजे ते विकणारे माणूस जर विकत असतील ना तर हवं तर विकत घ्या, म्हणजे मग आपल्याला ते मनात दुःख नाही राहणार. पण त्यांनी पण तोडलेले असेल ना, इथून कुणीतरी तोडले असेल ना. तर मी बोलली की तुम्ही जर विकत भेटले तर विकत घ्या, नाही भेटले तर मी इथून तोडणार ना. तर तसं नाही करायला पाहिजे, पण काही ऑप्शन नाही माझ्याकडे कारण की मला रांगोळी नाही काढता येत. ऍक्च्युली रांगोळी काढता येते, रांगोळीचं जर आपण वडाचं झाड केलं तर ते करता येईल. तर मला रांगोळी काढता नाही. दुसरं ऑप्शन माझ्याकडे हे होतं की मी मोबाईलमध्ये फोटो ठेवून डायरेक्ट पूजा करणार होते, पण मी सकाळी बघितलं की इथून तोडता येत लोक. सो मग असं वाटलं की सगळेच करताय, मग मी एक आणि करून काय होत. मग सो त्यावेळेला मी विचार केला की मी पण करते, नाही तर मी विचार केला होता की मी मोबाईलमध्ये फोटो ठेवून करेल. रांगोळी पण खूप छान काढल्या जाते, पण मला खरंच येत नाही, मला ना ऍक्च्युली रांगोळी धरताच येत नाही हातावरची, त्यामुळे मी ते नाही करू शकत म्हणून. तर तेच आणि मी लई गडबड केली. चला मी तुम्हाला काय तर आता वाजले 9:30 आणि ना परी मॅडम उठली, सो मी मैत्रीला घेऊन बसली आणि वहिला मस्त फ्रॉक घातली परीला. डिंक चिकन डिंक चिकन. आणि परीने जेव्हा मेहंदी बघितली ना सकाळी सकाळी, तिला वाटले काय तुझी खडून बघायला लागली निघती का. आणि ना परीच्या टिकटॉक व्हिडिओज पण शूट केले काही. तर मी ना छोलेचा कुकर बंद केला होता, पण नंतर मी खोलून बघितलं तर ते अजून कच्चेच होते थोडेसे. मग मी परत 2-3 शिट्ट्या केल्या आणि आता काय कांदा टोमॅटो कट करून ठेवलाय. पण परी उठली माझ्या परीला घेऊन बसली, तर आज येतील ना त्यानंतर मग कांदा टोमॅटो मिक्सरमधनं बारीक करेल आणि डाळ शिजवायला ठेवेल, तर सर्व नंतर करेल.
श्रेय आताशी काय 9:30 वाजले, बराच टाईम आहे. आणि राजला ना ते विड्याची जी पानं असतात ना ती नाही मिळाली. मग आता बघू आता जे वडाचे पानं वगैरे मिळाले त्यातच हे करायला लागेल, पूजा करायला लागेल. तशी मी पहिल्यांदा पूजा करते, मला आयडिया नाही. इकडनं तिकडनं जर बघितलं टिकटॉकचे सॉरी युट्यूबचे व्हिडिओ, मला कळालं की कशी करतात पूजा. आता कुंडा परी आहे ना माझ्यासोबत, त्यामुळे माझ्या बरेच असे छान छान काम होतं, माझा दिवस एकदम फ्रेश जातो. झाली जो माझी सोन्याची मेरी जो टर्न. आणि परीला ना आता अशी करते परी, एवढी भारी करते ना एकदम क्यूट दिसते, थोडस फुगवते. व्हेरी जॉन मौज तर चला मी तुम्हाला भेटते. आ गए और अभी यहाँ पे मैं आ गई किचन में खाना बनाने के लिए. तो यहाँ पे मैं पहले दाल को तड़का दे रही हूँ. जैसे कि मैंने बोला कि मैं दाल बनाऊंगी, तो मैंने कुकर में पहले ऑयल डाला, फिर जीरा डाला, फिर मिर्ची डाली. आप टोमेटो भी डाल सकते हैं. और यहाँ पे मैंने तूर दाल भिगो के रखी थी आधा घंटा पहले, तो उसको अच्छे से फ्राई कर लूँगी. इसमें हल्दी पाउडर नमक डाल के फ्राई कर लूँगी और थोड़ा सा पानी डाल के, मतलब जितना आपको दाल बनानी उस अकॉर्डिंग पानी डालकर कुकर लगा दूंगी और 4-5 सीटियाँ कर लूँगी. तो मेरी मौसी कुछ इस तरह से बनाती है और मुझे बहुत अच्छी लगती है ऐसी वाली. तो इसमें मैंने धनिया भी डाल दिया है. धनिया मुझे पहले डालना था बट भूल गई थी तो बाद में डाला. और कुकर मैंने दूसरे वाले गैस पर रखे, यहाँ पे कढ़ाई रख दी है क्योंकि मुझे यहाँ पे जो छोले की भाजी उसको तड़का देना है, तो इसके लिए. और यहाँ पे मैंने ऑयल डाला, जीरा डाला और ऑनियन की प्यूरी मैंने बना के रखी थी तो वो डाली, और टोमेटो की भी बना के रखी थी. तो ऑनियन प्यूरी अच्छे से मैं फ्राई कर लूँगी जब तक वो सूखेगी नहीं, क्योंकि इसमें मैंने थोड़ा सा पानी डाला था पीसने के लिए इस वजह से. और ये टोमेटो प्यूरी है तो इसमें मैंने अदरक लहसुन और मिर्ची भी डाल दी थी. तो इन सबको मैं सूखा होने तक अच्छे से पकने दूँगी, मतलब कि जिससे वो पक जाएगी अच्छे से और ये इसमें का पानी सूख जाएगा. और उसमें मैंने धनिया भी डाल दिया जिससे कि जो फ्लेवर है वो धनिया का वो अच्छे से आ जाए. तो यहाँ पर मेरी जो टोमेटो प्यूरी वो अच्छे से सूख गई है. तो अब इसमें मैं डालूंगी घर के अपने स्पाइसेस, तो लाल मिर्च पाउडर, धनिया पाउडर, हल्दी पाउडर, नमक और किचन किंग मसाला. अगर आपके पास छोले मसाला हो तो आप वो डालिए अगर आप बना रहे हो इस तरीके से. तो अच्छे से मिक्स कर लूंगी. फिर इसमें मैंने जो बॉईल किए हुए छोले थे वो डाल दिए और मिक्सर के बर्तन में पानी डाल के थोड़ा सा डाल दिया, जिससे कि मिक्सर के बर्तन में अगर कोई टोमेटो प्यूरी बची हो तो वो भी निकल जाए इस वजह से. और अभी इसको मैं अच्छे से उबल आने दूंगी. तो यहाँ पे अच्छे से मेरी भाजी जो है वो अच्छे से उबल के हो गई है. बहुत टाइम तक मैंने उबाला था और उसके बाद हो गई है. देन उसके बाद उसी गैस पर मैंने कढ़ाई रख दी है और कढ़ाई में मैंने तेल रख दिया है. तो तेल में मैंने थोड़ा सा नमक डाला. अगर हम तेल में नमक डालते हैं तो पूरियाँ जो हम बनाते हैं उसमें ऑयली जो मतलब ऑयली पूरियाँ नहीं बनती है, एकदम अच्छे से बनती है. तो हमारे हेल्थ के लिए बहुत अच्छा रहता है. तो ये आपके लिए टिप है कि अगर आप पूरियाँ बना रहे हो तो ऑयल में थोड़ा सा नमक डालिए. और मैं रोटी बनाने वाली थी बट मैंने बाद में सोचा कि मैं पूरियाँ बनाऊँ. तो यहाँ पर मेरी पूरी, भाजी, दाल और राइस सब बन गया है. और खीर राज बनाने वाले थे तो राज अभी बाद में बनाएंगे खीर. तो यहाँ पे मेरा पूरा खाना बन गया है और दाल भी देखिए कितनी मस्त बनी थी ना. हे गाइस, तर आत्ता माझं जेवण वगैरे बनवून झाले. आत्ता म्हणजे 11 जेवण वगैरे सर्व बनवून झाले. पूजाचं सामान पण सगळं आलं आहे. आता पहिले मी स्वतः तयार होते आणि नंतर पूजाचं सगळं मांडते. आणि मी ना इथे पूजा मांडणार आहे. मला वाटतं ह्या साईडला नाही मांडता येणार, तर असं टेबल करेल आणि मग पूजा मांडते. पहिले मी तयार होते फटाफट, नंतर तुम्हाला. हे गाइस,
तर आता मी तयार झालीये आणि मोस्ट रिक्वेस्टेड असतं की मी साडी घालावी. मला खूपदा कमेंट येतं की तू साडी घालून कधी व्हिडिओ करत जा, पण मला खरंच पॉसिबल नाही होत, मला येत नाही साडी घालता जास्त. आणि मला आता ही साडी घालून तयार व्हायला एक तास तर गेला असेल बहुतेक. तर मी साडी घालून झालीये आणि मी तुम्हाला ना बॅक कॅमेराने दाखवते. आणि मी हेअरस्टाईल पण केली, ही हेअरस्टाईल ना मी या चॅनलवर पण शेअर केली, इंडियन मम प्रणवर आणि टिकटॉकवर शेअर केली. त्याला आता 91K व्ह्यूज आले त्या हेअरस्टाईलला आणि लाईक मला वाटतं 1100 वर गेलेत काहीतरी. खूप छान हेअरस्टाईल आणि सगळ्यांना आवडली ती हेअरस्टाईल. तर मी पण तीच हेअरस्टाईल केली, साधी सोपीशी आणि फ्रंट हेअरस्टाईल. माझे केस ना थोडे ओले होते तर जशी जमली तशी केली. मी तुम्हाला एकदा माझा लुक दाखवते. तर बॅकग्राऊंड इग्नोर करा कारण मला ट्रायपॉड आहे, परीचे कपडे. सो मला कमेंट करून नक्की सांगा की मला साडी कशी वाटते. मला नेसत पण नाही येत नीट आणि मला माहिती आहे नीट नाही आली आहे, पण तरी जशी पण जमली तशी मी नेसली आहे आणि बांगड्या पण घातल्या. तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा लुक हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी मला पूजाचं काम करायचंय, तर पूजा फटाफट आवरते, परीला पण तयार करते. परी झोपलेली ती उठली आहे, तर परीला पण तयार करते आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. सुन परी, शादी का लड्डू के शाबी हमें कल अलवा. हे गाईस, तर आता माझी पूजा करून झाली आहे आणि आता जाम भूक लागली. असंच होतं ना, ज्यावेळेस पूजा करून होते त्यावेळेस भूक लागते ना, तर मला जाम भूक लागते. तर आता मी हे सगळं थोडंसं आवरून घेते, खालचं फक्त साईडला करून ठेवते आणि जेवण घेते आणि साडी काढते. मी खरंच साडीमध्ये नाही राहू शकत. मी परीला पण ड्रेस घातला पण ती पण जास्त वेळ नाही राहू शकत. तिला आता एकदम कसं तरी होतंय, तर आज तिला भात भरवत आहे. सो मी तोपर्यंत विचार केला की मी पूजा करून घ्यावी. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी कशी वाटते साडीमध्ये. फर्स्ट टाइम तुम्ही मला बघतायत ना साडीमध्ये. सो आणि खरं सांगू का, ही माझी पहिली वट पौर्णिमा आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर पाचवी आहे, पण मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी तर त्याप्रकारे पहिली, म्हणून मी थोडंसं चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केली, म्हणजे माझ्या पद्धतीने करू शकत होती म्हणून केली. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते. तर बस तेच. आणि आता काय नाही, याच्या पुढचा जो ब्लॉग असेल तर तुम्ही हिंदी चॅनलवर बघा. तर चला मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.